नमस्कार, मी मेरियलमा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। एका 5 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाची घटना पालघर शहरात उघड आल्याने खळबळ उडाली आहे। मात्र पोलिसांनी अवघ्या 2 तासात चिमुकलीचा शोध घेत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आळून त्याला ताब्यात घेतले व चिमुकलीला सुखरूपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन केलं आहे। त्यामुळे पालघर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले होते। पालघर शहरातील विष्णुनगर येथील वर्धमान सृष्टी या गृहसंकुलामध्ये राहणाऱ्या एका 5 वर्षीय चिमुकलीला तिचा दूरचा नातेवाईक असलेला सनी कांबळे या तरुणाने घरातून काल दुपारी 3 वाजताच्या सुमारास फिरवण्याच्या व खाऊ देण्याच्या बहाण्याने बाहेर नेले। मात्र खूप वेळ झाला तरीही आपली मुलगी घरी आली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली। त्यातच अपहरणकर्ता सनी कांबळे याने चिमुकलीच्या वडिलांना फोन करत त्यांच्याकडून चिमुकलीला सुखरूप परत करण्यासाठी 1 लाखाहून अधिक पैशाच्या खंडणीची मागणी केली। आपल्या चिमुकलीचे अपहरण झाल्याचे समजल्यानंतर मुलीच्या आईने व नातेवाईकांनी धाव घेत पालघर पोलीस ठाणे गाठले। त्यानंतर ताबडतोब तपास चक्र फिरवत उपविभागीय अधिकारी नीता पाळवी, पालघरचे पोलीस ठाणे अधिकारी उमेश पाटील यांनी वेगवेगळी पथके तयार करून चिमुकलीचा शोध घेण्यास सुरुवात केली। अपहरणकर्ता कुटुंबियांना फोन करताना आपले ठिकाण वारंवार बदलत होता। मात्र मिळालेल्या माहितीच्या आधारे व आपली तपास चक्रे फिरवून या अपहरणकर्त्याला केळवे येथून चिमुकलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।